पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. मंडळी, अवघ्या कोकणावर पुन्हा भगवा फडकवायचे आपले स्वप्न साकार होईल असं वाटते. गोमंतकापर्यंत पार मुसंडी मारायची आपल्याला. इकडे सिद्धी अजून वळवळतोय. शिवछत्रपतींच्या आणि शंभूराजांच्या हयातीतही या सिद्धीचा जंजिरा आपल्याला जिंकता आला नाही. मात्र आता अशी धडक देऊ की जंजिराच्या भिंती पार समुद्रात कोलमडून पडतील. थांबा मात्या, इतकी घाई करणं योग्य नाही. थोडं सबुरीनं घ्यायला हवं. म्हणजे आमची योजना आपल्याला मंजूर नाही आहे. तर मी काय म्हणतो अमात्य, राणे साहेबांचं काहीतरी वेगळं मत असेल. आपण समजून घ्यायला पाहिजे ना. या मोहिमेची संपूर्ण अखत्यारी आमच्याकडे आहे. सबब आम्ही मान्य. आपण जे सुचवत आहात ते सगळं आम्हाला मान्य आहे. मात्र एक बदल हा सुचवा वाटतो की जी ठाणी आपण यापुढे जिंकणार आहोत तिकडे आपले नजरबाज आधी पाठवावे. तिथल्या अंमलदारांचा, गडकऱ्यांचा, वतनदारांचा आदमास घ्यावा. जे आपल्या बाजूने वळणारे असतील त्यांना आधी प्रेमाने आपलेसे करावे आणि जे मुघल अंमलदार असतील त्यांच्यावर तलवार धरावी. राणीसाहेब हे सारे आतल्या गाठीचे आहे आणि या गाठी इतक्या घट्ट झाल्या आहे की त्या हाताने सोडवायच्या म्हटले तरी सुटणार नाही. इथे तलवार चालवूनच त्या गाठी तोडाव्या लागतील. आम्हास हा ततईपणा वाटतो. जिथे प्रश्न प्रेमाने सुटू शकतात तिथे सामर्थ्य वाया घालवू नये अमात्य. नाही मान्य, खूप वर्षांनी आपल्या हाती तलवार आली आणि ती चालवण्याचा हुरूप आला असेल आपल्याला. पण सगळेच प्रश्न आपण तलवारीने सोडवले म्हणजे आपण पराक्रमी गणलो जातो असं होत नाही. मुलूख आपला असा करायचा तर आधी माणसं आपलीशी करावी लागतील. वजीर आजम, सुना आपने, उस तारा भाई ने हमारे एक मुल्क को तोड़कर उसके स्वराज में शामिल कर लिया. क्यों बार बार हमें वो तबाह कर रही है? सोचो वजीर आजम, सोचो और जवाब दो. हुजूर, ये सयादरी है जिसे लांघने की कोशिश हम कर रहे हैं लेकिन इतना आसान नहीं है. हाल तो ये है कि पहाड़ चढ़ते हम बीच में ही अटक गए हैं, फंस गए हैं. हमने हमारी उंगलियां इन चट्टानों पर इस कदर रौंद के रखी है तो एक भी उंगली हिला नहीं सकते. ये मरहटे पीछे से भूखी लोमड़ियों की तरह हमें नोच रहे हैं. हम ताकतवर होके भी कुछ नहीं कर सकते आलीजा, मजबूर है. हाँ हाँ, मजबूर है हम, मजबूर है. सही फरमाया आपने. उंगली तक उठाई तो हम फिसल जाएंगे. कैसी ये वजीर आजम, कुछ ऐसे नहीं हो सकता कि हमारी फौज ना सही, ये मराठे हमारे किसी काम आ जाए. लेकिन वो कैसे? अरे रियासतदारों को दोबारा फरमान भेजो कि ताराबाई और उसकी फौज को मात देने वाले को बड़ा इनाम दिया जाएगा. हाँ, बड़ा इनाम. इनाम की रकम दुगनी कर दो, तिगनी कर दो. एक औरत से हम शिकस्त नहीं खा सकते. उस ताराबाई को हारते हुए देखना चाहते हैं हम. दफा हो जाओ. जी हुजूर. अब्बू जान, पहले तो लग रहा था जैसे मरहट्टे हार ही रहे हैं. हमने उन्हें मात दे दी है लेकिन फिर ऐसा क्या हो गया अब्बू जान जो पूरी बाजी ही पलट गई? इसकी वजह भी वही है, वो तारा भाई. बुझने से पहले लौ जैसे पकपकाती है.
पंछी परकटने से पहले जैसे फड़फड़ाता है वैसे उलझा रही है वो। लेकिन अब वो घड़ी आ गई है कि उसके पर काट ही दे। हाँ, आ गई है वो घड़ी। ताराबाई ने लोगों को उम्मीद दी है लेकिन अब तक वो हमें पहचान नहीं पाई। अमात्या, आमचं म्हणणं पटेल आपल्याला। शिवछत्रपतींनी वतनदारीची बांडगुळ नाहीशी केली, मात्र आश्चर्य हे आहे की त्या काळातही हे बहुसंख्य वतनदार शिवछत्रपतींच्या पाठीशीच राहिले। का? तर शिवछत्रपतींनी त्यांना दिलेलं आपलेपण, दाखवलेली आपुलकी। तो काळ वेगळा होता राणी साहेब, तेव्हा त्यांच्या डोक्यावर औरंगजेबाची तलवार नव्हती। आज तो औरंगजेब स्वतः स्वराज्यात उतरलाय आणि लाखांच्या फौजेचा पाय त्याने या वतनदाराच्या नरड्यावर ठेवलाय। मग अशा परिस्थितीत हे वतनदार का जुमानतील आपल्याला? राणीसाहेब भीतीपोटी, स्वार्थापोटी, कुठल्याही हेतूने शत्रूच्या गोटात गेलेले हे लोक आपण जरी वळवून आणले तरी आपलेसे होतील असं नाही सांगता येईल। आज त्यांच्या तोंडाला रक्त लागलंय तर ते लचकेच तोडणार। आपण विश्वास ठेवावा आणि आपल्या गोटातील बातम्या त्यांनी बाहेर द्याव्या। ते किती महागात पडेल आपल्याला? विश्वास ठेवायचाच नाही लगेच, मात्र आपली रसद वाढवायला हवी अमात्य, आणि त्यासाठी हे लोक जरुरीच आहेत आपल्याला। आपण प्रयत्न तरी करू। प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल त्याप्रमाणे हाताळू आपण त्यांना। अमात्य शेवटी मराठी रक्त येते, स्वराज्याविषयी त्यांचं मन ओढ घेणारच। गरज आहे ती फक्त त्यांच्या मनावर साचलेल्या लोभाची धूळ दूर करण्याची। चला, म्हणजे एक मताचा विचार झालाच। राणी साहेब, मी काय म्हणतो, पुढच्या मोहिमेला वखूत होईल, तेव्हा देवदर्शन घेऊ आणि पुढची मोहीम चोखात सुरू करू। इथं जवळच एक शिव मंदिर आहे, तिथं मथुरा आणि काशीवरनं साधू आलेत, तेव्हा देवदर्शन घेऊ आणि पुढच्या मोहिमेला निघू। अमात्य, आम्ही या देवदर्शनाला जाऊ। राणीसाहेब, सुरक्षेच्या कारणास्तव आपण अशा लोकांच्यात मिसळून जाणं उचित नाही वाटत आम्हास। अमात्य, असाही विचार करा की देशोदेशीचे साधू तिथे आले असतील, त्यामुळे देशोदेशीच्या वार्ता आपल्याला मिळू शकतील। यास्तव आमचं जाणं गरजेचं आहे। ठीक आहे, पण जास्त वेळ थांबता नाही येणार, लगेच पुढे निघावे लागेल। अलबत्त। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप।